नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे धुळ्यात करण्यात आले स्वागत. धुळ्यातील कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा प्रदर्शनीचे करण्यात आले होते आयोजन. जमात ए इस्लामी हिंद तर्फे राबवण्यात येत आहे नशा विरोधी अभियान. विजेचा धक्का लागून 20 कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू. नगरदेवळा तालुक्यात पसरली शोककळा. ट्रक लक्झरी बस यांच्यात झालेल्या अपघातात 2 ठार तर 10-12 जखमी. पाचोरा येथील काँग्रेस आयतर्फे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. आता बातम्या विस्ताराने. काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या जिल्ह्यातील समारोपाची सभा शनिवारी धुळ्यातील हिरे भवनात पार पडली. या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे अशा शब्दात कठोर टीका केली. काँग्रेसतर्फे काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी सायंकाळी धुळ्यात आगमन झाले. या यात्रेचे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी हिरे भवनात जाहीर सभा घेण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस सरकारवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कडाडून टीका केली. व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री रोहिदास पाटील, आमदार कुणाल पाटील, आमदार सुधीर तांबे, प्रवक्ते सचिन सावंत, श्यामकांत सनेर, युवराज करंकाळ, मधुकर गर्दे, प्रमोद सिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यात सगळ्यात जास्त झाल्या 15,000 जास्त आत्महत्या त्या शेतकऱ्यांच्या झालेल्या. अल्पसंख्याकांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न, आरक्षणाचे प्रश्न हे सगळेच बाजूला पडलेले आहेत आणि या सरकारने लोकांना फक्त फसवण्याचे काम आतापर्यंत केलंय. हे फडणवीस सरकार नाही, हे पसंतीस सरकार आहे, वेगळं पसंतीस सरकार आहे, लोकांना फसवणारा सरकार आहे. आपण पाहतोय महात्मा गांधींच्या 150 जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण आज एकत्र आलो आहोत. महात्मा गांधीने अहिंसा सत्य च्या मार्गावर देशातून त्या इंग्रजांना घालून टाकलं, एक प्रचंड आंदोलन उभं केलं आणि देशातील सर्वसामान्य माणूस जात पात धर्म सर्व विसरून बाजूला ठेवून त्या ठिकाणी अहिंसेच्या मार्ग पत्करून सत्याच्या मार्ग पत्करून सर्वजण त्यावेळेस एकजुटीने कामाला लागले आणि त्यावेळेसच्या इंग्रजी हुकूमतला आपण खऱ्या अर्थाने बाजूला करण्याचं काम, देशातून घालून जाण्याचं काम त्यावेळेस भारतातल्या जनतेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली केलं. आज वेळ आलेली आहे की महात्मा गांधीजींच्या 150 जयंतीच्या निमित्ताने आपण शपथ घेऊया या सरकारला. हे जे सरकार आलेलं आहे भाजप सेनेचं सरकार, यांना आपल्याला इथून दुष्कावर आणायचं आहे कारण की ह्यांनी लोकांना फसवलेलं आहे. नितीन गडकरी म्हणतात की आम्ही निवडून येऊ ह्याची आम्हाला शाश्वती नव्हती आणि म्हणून भरमसाठ आश्वासन देऊन टाकली होती. आता कशी ती पूर्ण करायची हा प्रश्न आमच्या समोर आहे. इतकं स्पष्टपणे कधी कधी खरी बोलणारे नितीन गडकरी आहे आणि म्हणून या सरकारला लाज नाही, शरम नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, एकीकडे लोक रस्त्यावर दूध फेकून देत आहेत, शेतकरी रस्त्यावर अन्नधान्य फेकून देत आहेत, भाजीपाला फेकून देत आहेत आणि दुसरीकडे आत्महत्या करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. कर्जमाफी पूर्णपणे शेतकऱ्यांना मिळाली नाही. 34,000 कोटीची घोषणा झाली, 89 लाख लोकांना कर्जमाफी देऊ अशा प्रकारची घोषणा या सरकारने केली. प्रत्यक्षात मात्र या बाबतीमध्ये कुठेही लोकांना पैसा मिळालेला नाही.
गाव पातळीपर्यंत आम्ही भेटत आहोत, लोकांना बोलत आहोत, पण उशीर झाला या ठिकाणी यायला, त्याबद्दल आम्ही आपल्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो. पण मित्रांनो, आज हा सामान्याचा आवाज बोलत कोण करणार? लोक वाट पाहतायत हे सरकार कधी जाईल, आणि मग सर्वस्त काँग्रेस जनाला मी आव्हान करणार. महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्वर्ण महोत्सवाच्या निमित्ताने धुळ्यातील कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कुलगुरू डॉक्टर विश्वनाथा यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्वर्ण महोत्सवानिमित्ताने कृषी महाविद्यालयात शेतकरी मेळावा व कृषी साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध योजना, कृषी यांत्रिकीकरण, चक्राकार पीक पद्धत, अवजारे, बँक, शाश्वत कोरडवाहू शेती, शेळीपालन आदी विषयांवर व्याख्यान देण्यात आले. यावेळी जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप देखील करण्यात आले. कार्यक्रमास कुलगुरू डॉक्टर के पी विश्वनाथा, डॉक्टर पंकज महाले, डॉक्टर किरण कोकाटे, डॉक्टर अशोक फरांदे, प्राध्यापक शरद पाटील, डॉक्टर दिनेश नांदे, विवेक सोनवणे, डॉक्टर मुरलीधर महाजन आदि शेतकरी उपस्थित होते. विद्यापीठ का धुले कॉलेज में पिछले साल से हर साल ये शेतकरी मेळावा रख रहे हैं. शेतकरी मेळावा में सभी हमारा पूर्वा टेक्नोलॉजी है ना, एमपी के महात्मा फुले का टेक्नोलॉजी लाइव डेमोन्स्ट्रेशन देते हैं. फार्मर्स को पूरा टेक्नोलॉजी का परिचय देते हैं और पूरा डिस्ट्रिक्ट का और सभी फार्मर्स आके इस में सलाह सूचना दे लेते हैं. तो ये अच्छा होगा फार्मर्स के लिए, एक सुविधा है, अपॉर्चुनिटी है फॉर फार्मर्स टू टेक द टेक्नोलॉजी लाइव देखने के लिए. और ये सुविधा सभी फार्मर्स को फायदा लेना चाहिए, ये हमारा. थैंक यू. धुळे येथील जमाते इस्लामी हिंद तर्फे महात्मा गांधी जयंती दिनापासून म्हणजेच 2 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत नशा विरोधी अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानातून समाज नशामुक्त करण्याचा उद्देश असल्याचे अझहर हुसेन यांनी सांगितले आहे. महात्मा गांधी जयंती निमित्ताने दिनांक 2 ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान नशामुक्त अभियान राबवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील जमात ए इस्लामी हिंदतर्फे नशा विरोधी अभियान सुरू झाले आहे. या कालावधीत वेगवेगळे उपक्रम घेऊन समाज नशामुक्त झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहरातील राजवाडे संशोधन मंडळाजवळ जमात ए इस्लामी हिंदच्या कार्यकर्त्यांनी हातात नशामुक्तीचे बॅनर पकडून समाजाला संदेश दिला. तसेच नशेमुळे होणारे दुष्परिणाम या संदर्भात काढलेल्या पत्रकाचे वाटपही केले. या अभियानात शहराध्यक्ष अहमद शमशुद्दीन अन्सारी, अजहर हुसेन, ॲडव्होकेट महेंद्र निळे, इल्तियाज भाई, ॲडव्होकेट जुबेर शेख आदी महिला पदाधिकारी सहभागी झाले होते. जमात इस्लामी की तरफ से एक राज्यव्यापी मोहीम नशे का नाश देश का विकास 2 अक्टूबर से 8 अक्टूबर मनाई जा रही है. इसी मुहिम के सिलसिले में आज ये ह्यूमन चेन का प्रोग्राम रखा गया है. इसके ज़रिए से हम ये मैसेज देना चाहते हैं कि नशा हमारे समाज के लिए एक बहुत ही बुरी चीज़ है, समाज और ख़ास तौर से हमारे नौजवानों के लिए. और नशे से जो है नुकसान जो होते हैं आखिरी में नशे की लत की वजह से जान गंवानी पड़ती है. तो इसमें इससे जो है समाज को मुक्त करना इस मुहिम का मकसद है. नशे से, हर किस्म के नशे से जो है समाज को मुक्त करने के लिए मुहिम मनाई जा रही है. और हम जो है इस मुहिम के ज़रिए से हुकूमत से भी, शासन से भी, हम हमारी मांग है कि नशे के जितने भी रास्ते हैं उन तमाम रास्तों पर जो है वो बंदी आना चाहिए. और इसके जितने भी नुकसान हैं तो गवर्नमेंट की तरफ से भी इसके ऊपर जो है वो प्रतिबंध लगना चाहिए. नशे से जो है पूरे समाज को पाक और साफ होना चाहिए. जमात इस्लामच्या या प्रोग्रामच्यासाठी इथे आलेलो आहे आणि जमात इस्लामचा नशाबंदीच्या विरोधात, नशेच्या विरुद्ध हा एक कार्यक्रम आयोजित केला आहे आणि महाराष्ट्रभर यांची ते आज कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. अशा या नशामुक्त महाराष्ट्र, नशामुक्त शहर, नशामुक्त भारत व्हावा ही या आजच्या आयोजनामागे भूमिका आहे. आणि अशा या नशेमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, त्याच्याने आपल्या
शहराची राज्याची आणि भारताची चांगली एक शक्ती युवा शक्ती ही एका विचित्र खाईमध्ये जात आहे आणि त्याच्यापासून आपल्या देशाचे जे आधारस्तंभ होणारी पुढचे नागरिक भावी नागरिक होणारी युवा पिढी आहे ती नशेच्या आहारी गेल्यामुळे त्यांची शक्ती ही अनावश्यक ठिकाणी खर्च करत आहे आणि अशा या जमाते इस्लामच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही इथे आज एक ह्युमन चेन उभी केलेली आहे ज्याच्या माध्यमातून शहरामध्ये नशामुक्ती अभियानचा प्रयोग आम्ही राबवला आहे.